हेलो हेलो, दोन मिनट वेदांत नाईक आपण थांबायचं. वेदांत दोन धन्यवाद बँड पथक. खऱ्या अर्थ तुमचं देखील कौतुक करतो. गेले 5 दिवसापासून तुम्ही देखील अतिशय चांगलं मनोरंजन बँड पथकाच्या माध्यमातून, वाद्याच्या माध्यमातून या आमच्या प्रेक्षकांचं केलं. बँड पथकाचा मास्टर आपण या, बँड पथकाचा मास्टर आपण देखील या, या बँड पथकाचा मास्टर आपण स्टेजवर या. आजच्या स्पर्धेच्या माध्यमातून तुमचं देखील विशेष स्वागत आणि सन्मान या व्यासपीठ मंचावर केलं जाणार आहे. बँड पथक मास्टर आपण या. आणि बघा खऱ्या अर्थानं जर बँड पथक आपण या ठिकाणी पाहिलं, गेली 5 दिवस ज्यांच्या माध्यमातून बँड पथकाची आम्हाला व्यवस्था झाली ते मान्य श्री भरत जेवण पाटील माजी उपसरपंच आणि विद्यमान सदस्य यांच्याकडे आम्हाला बँड पथकाची व्यवस्था झाली. बँड पथकाचा हॅलो, बँड पथकाचा मास्टर यांचं स्वागत आणि सन्मान या वस्तूला आपण करूया. गेली 5 दिवस खऱ्या अर्थानं ज्यानं आमचं मनोरंजन पुन्हा एकदा सर्व क्रीडासिंग उपस्थित मान्यवर सर्वांचा स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. गेली 5 दिवस आपण जी स्पर्धा पाहिली, स्पर्धेचा शेवटचा अंतिम दिवस, दोन संघामध्ये शेवटचा अंतिम सामना देखील झाला. या संघाचा चॅम्पियन संघ देखील आपण पाहिला. आणि 5 दिवसामधून जर चुकून कोणाचं स्वागत आणि सन्मान राहिलं असेल तर चूक भूल माफ असावी. ऑर्गनाइज कमिटीच्या वतीनं पुन्हा एकदा विनंती करतोय, जर चुकून कोणाचं स्वागत आणि सन्मान राहिलं असेल तर चूक भूल माफ असावी. हॅलो हॅलो हॅलो, वेदांत नाईक आपण स्टेजवर या. वेदांत नाईक चालू सामन्यातील वेदांत नाईक डोंबिवली, छत्रपती डोंबिवली संघाचा वेदांत नाईक या स्पर्धेमधून उत्कृष्ट चढाई. वेदांत नाईक उत्कृष्ट चढाई. छत्रपती शिवाजी महाराज डोंबिवली संघाचा वेदांत नाईक. हरिचंद्र पाटील आपण आपले शुभ असेल त्याला बक्षीस द्यायचंय. हरिचंद्र पाटील साहेबांना विनंती असेल आपण
अंतिम सामन्यामधून उत्कृष्ट चढाई वेदांत नायक छत्रपती डोंबिवली अंतिम सामन्यामधून उत्कृष्ट पकड वासिनी संघाचा अंतिम सामन्यामधून उत्कृष्ट पकड जालिंदर सानप जयबाजी वासिनी संघ त्यान अंतिम सामना जो राजू कठोरे वासिनी संघाचा महेंद्र नाथा पाटील माजी सभापती विद्यमान त्यानंतर आजच्या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू बेस्ट प्लेअर ऑफ लास्ट डे म्हणजे आजच्या दिवसातील सर्वोत्कृष्ट खेळाडू वासिनी संघाचा अतुल देसले मान्यवर कक्षामधून मी आवाज देऊ इच्छितो देवेंद्र हरिचंद पाटील देवेंद्र बापणे देवेंद्र आजच्या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट खेळाडू बेस्ट प्लेअर ऑफ लास्ट डे या स्पर्धेमधून चौथ्या क्रमांकाचा संघ आपण पाहिला हुतात्मा शांताराम कालवार हुतात्मा शांताराम कालवार या स्पर्धेतला चौथ्या क्रमांकाचा पारितोषिकाचा मानकरी संघ अजय माली आपण स्टेजवर या अजय माली आपण स्टेजवर या दोन अजय माळी अजय माली यांचं करूया आपण स्वागत आणि सन्मान मान्यवर कक्षामधून मी आवाज देऊ इच्छितो विद्यमान सदस्य ग्रामपंचायत कल्याण सौभाग्यवती स्वागत आणि सन्मान या व्यासपीठ मंचावर केला जातोय ओके सौभाग्यवती अक्षता हरेश पाटील सौभाग्यवती रुपीला रूपाली राजेश पाटील आणि सौभाग्यवती या तिन्ही आणि वैजयंती हनुमान पाटील या चारही मान्यवरांना विनंती चारही मान्यवरांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते चौथ्या क्रमांक आणि मानक या स्पर्धेतला चौथा संघ
बघा मित्रों, आपण खऱ्या अर्थाने आजचा दिवस तुम्हा आम्हा सर्वांसाठी आनंदाचा दिवस आहे। आज खास करून विद्यमान सदस्य ग्रामपंचायत कल्लेरचे सन्माननीय देवेंद्र हरिचंद्र पाटील, मला वाटतं यांचा वाढदिवस आहे, जन्मदिवस आहे, आणि खास करून तात्या शेठ यांच्याकडे त्यांना जन्मदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा दिल्या जातात। देवेंद्र, तुम्हाला आई जगदंबा उदंड आयुष्य देव हिच सदिच्छा त्यांच्या माध्यमातून केली जाते। जन्मदिवस त्यानंतर या स्पर्धेतला तृतीय क्रमांकाचा संघ आणि बक्षीस देण्यासाठी मी आमंत्रित करतोय मान्यवर कक्षामधून। सौभाग्यवती भावना सुजिता पाटील, विद्यमान सरपंच ग्रामपंचायत कार्य सौभाग्यवती, भावनाताईने विनंती असेल त्यानंतर दुसरा कोणी गेस दुसरा कोण भावनाताईने विनंती असेल आपण वेळ शुभ असते। तिसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी आहे तर ट्रॉफीचं आपण वितरण करायचं आहे, आणि या ट्रॉफीचा हकदार संघ जॉय कुमार अँड कंपनी। सुजित सर आपण ते केले आहेत, सुजित सर आणि भावनाताईने अंतिम सामन्यामधून उत्कृष्ट चढाई, अंतिम नाही सर्वोत्कृष्ट, पूर्ण स्पर्धेमधून उत्कृष्ट चढाई म्हणजे खेळाडूची निवड झाली। छत्रपती डोंबिवली संघाचा समीर सांगळे, छत्रपती डोंबिवली संघाचा समीर संपूर्ण स्पर्धेमधून धन्यवाद। त्यानंतर संपूर्ण स्पर्धेमधून उत्कृष्ट पकड, संपूर्ण स्पर्धेमधून उत्कृष्ट पकड छत्रपती डोंबिवली संघाचा अमोल साल, आणि बक्षीस वितरण करण्यासाठी मी भारतीय जनता पार्टी गणाध्यक्ष फेरीमध्ये आपण पाहिले एका बाजूला जय बजरंग वासिन तर दुसऱ्या बाजूला छत्रपती डोंबिवली, मात्र अंतिम सामन्यामधून जो पराभूत संघ झाला तो ठरल्या स्पर्धेचा द्वितीय क्रमांकाचा संघ छत्रपती डोंबिवली, आणि त्या
दुसऱ्या क्रमांकाचा संघ छत्रपती डोंबिवली हरिचंद्र पाटील आणि जितेंद्र भोळ आणि अरुण पाटील उमाकांत पाटील आपण देखील हातभार लावू हॅलो धन्यवाद बँड पथक. त्यानंतर प्रथम क्रमांकाचं पारितोषिक वितरण करण्यासाठी मान्यवर कक्षामधून मी आवाज देऊ इच्छितोय विद्यमान सरपंच ग्रामपंचायत कल्याण सौभाग्यवती शिल्पाताई सचिन भोकरे सन्मान्य सुजितजी पाटील माजी सरपंच ग्रामपंचायत कल्याण श्रीधर पाटील आणि महेंद्रनाथ पाटील पंचायत समिती माजी सभापती आणि विद्यमान सदस्य आणि त्याचबरोबर मान्य अंतिम हॅलो त्यानंतर या स्पर्धेच्या सर्वोत्कृष्ट बक्षीस बेस्ट प्लेयर ऑफ टुर्नामेंट या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट खेळाडू ज्याला दिली जाते ती मालिका वीर दीपक पाटील आणि दीपक चौधरी आणि सत्यवान चौधरी आणि बक्षीस वितरणचा मान करी जय बज बेस्ट प्लेअर ऑफ टुर्नामेंट या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट खेळला हॅलो हॅलो धन्यवाद धन्यवाद बँड पथक. खऱ्या अर्थाने सर्वांचं मी कौतुक करतो. गेली पाच दिवस आपण देखील मोलाचं सहकार्य आम्हाला या स्पर्धेसाठी दिलं.
कुठल्याही कसल्याही प्रकारचं गाजमोट न लागता ही स्पर्धा यशस्वी या ठिकाणी राष्ट्रीय किती घ्यायचंय बघा. या स्पर्धेच्या माध्यमात आपण राष्ट्राधिक मानबंधन घेतोय. सर्वांनी सावधान स्थिती, सर्वांनी सावधान स्थिती. बघा मित्रो या ठिकाणी विद्यमान सदस्य ग्रामपंचायत काल्लेर जे सदस्य आहेत आणि खऱ्या अर्थाने त्यांच्या त्यांचा जन्मदिवस आहे, वाढदिवस आहे आणि त्यांना वाढदिवसाच्या लक्ष लक्ष कोटी शुभेच्छा या व्यासपीठावर मंचावर सुजित पाटील आणि त्याची ऑदर्स टीम यांच्या वतीने दिली जाते. आई जगदंबा तुम्हाला उदंड आयुष्य देव बँड पथक आई जगदंबा तुम्हाला खऱ्या अर्थात दादा तुम्ही केक आणला असता संकष्टी चौपास इथं सोडला असता. तर जाऊया आपण या स्पर्धेच्या माध्यमाने देऊया राष्ट्राला मानवंदना. सर्वांनी सावधान सेतू उभं राहायचंय, डोक्यावरची टोपी काढायची, मोबाईल तिकडे आपण सायलेंट ठेवायचंय. एक साथ राष्ट्रगीत सुरू करेंगे, सुरू कर. वंदे पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून आभार. खऱ्या अर्थाने गेली पाच दिवस आपण देखील चांगलं मोलाचं सहकार्य केलं. आजची स्पर्धा ठिकाणी संपली असं जाहीर करतोय, सर्वांची रजा घेतोय. जाहीर सदस्य आपण थांब, सदस्य मंडळी